सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जी बाब या ठिकाणी मांडली आहे, निश्चितपणे ही अतिशय गंभीर बाब आहे की सदस्य श्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीच्या संदर्भात जी काही धमकी दिली गेली ही निषेधार्हच आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे कुठल्याही सदस्याची मुलगी आहे तर ती आपलीच मुलगी आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्यच आहे। म्हणून मी याची घोषणा केली आहे की स्वतंत्रपणे अधिकारी देऊन आणि साधारणपणे श्री आव्हाड यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस त्यांचं मत असं होतं की ठाणे आयुक्तालयाच्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांशी त्यांचे संबंध असल्यामुळे त्या ठिकाणी आपण देऊ नये, तर मी स्पेशली सीआयडीचा एक वेगळा अधिकारी देऊन सीआयडीच्या माध्यमातून याची चौकशी आपण करणार आहोत आणि या व्यतिरिक्त ज्या ज्या काही गोष्टी आढळतील त्या प्रत्येक गोष्टीची चौकशी केली जाईल। संरक्षण देण्याच्या संदर्भात ऑलरेडी मी घोषणा केलेली आहे, मुळातच याच्यामध्ये आता एक सीडी आहे तर ती आपण फॉरेन्सिकला पाठवलेली आहे, तात्काळ त्याचा मी हेही मागवून घेतोय रिपोर्ट आणि त्याच्यावर आधारित आपण अंतिम कारवाई देखील करू, काही अडचण नाहीये आणि त्या दरम्यान आवश्यक असेल जर तर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात येईल। पण एकदा काय असतं की थोडं त्या ठिकाणी समजा एक सीडी आलेली आहे तर या सीडीची काही ऑथेंटिसिटी आपल्याला तपासावी लागते, तेवढंच तपासण्याचं काम चाललंय। बाकी मी या सभागृहाला आश्वस्त करतो की अशा प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही।